अत्यंत विनोदी असं हे नाटक आहे. सगळ्याच कलाकारांनी त्याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलंय. फार मजा आली आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की हे नाटक बघा. प्रत्येक नवरा बायकोने एकत्र जाऊन बघण्यासारखं हे नाटक आहे. एक्झॅक्टली, एकदम छान. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा विषय डेली सोपमध्ये काही नवीन नाही. नवऱ्याचं एकीकडे लफडं, बायकोचं दुसरीकडे लफडं असे विषय चित्रपटांमध्येही वारंवार हाताळले गेलेत. पण असा विषय म्हणजे धीर गंभीर चेहरे करून फिरणारे लोक, एक्स्ट्रा मेलोड्रामा आणि शोकगीतं एवढंच आपल्याला अपेक्षित असतं. या पलीकडे, याच विषयाकडे अत्यंत गमतीशीर, हलक्या फुलक्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने बघणारं नाटक म्हणजे खरं खरं सांग. नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित खरं खरं सांग या नाटकाबद्दल आम्ही बोलणारच आहोत. पण त्यापूर्वी असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा. या नाटकात आनंद निंगळे यांनी अंकुर तर सुलेखा तळवळकर यांनी इराची भूमिका सादर केली आहे. आनंद निंगळे यांचा संपूर्ण नाटक भर स्टेजवर वावर आहे. बाकी तीन पात्र आळीपाळीने आनंद निंगळेंच्या संपर्कात येत राहतात, त्यामुळे त्यांच्या नजरेतून आपण हे नाटक बघतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. एखाद्या कलाकाराचा हा ड्रीम रोलच असू शकतो. 2.5-3 वर्ष मी चांगल्या नाटकाच्या शोधात होतो, कारण 3 वर्षापूर्वी मी शेवटचं नाटक केलं होतं आणि त्याच्यानंतर आपण काहीच रंगभूमीवरती दुसरं काही करायला मिळालं नव्हतं. आणि आता सुदैवाने सगळं 100% उपस्थितीत सुरू झालं आणि तेव्हाच आमचं नाटक येत आहे. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अतिशय ग्रेट फिलिंग आहे. मला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल मी कुठे असतो तर स्टेजवर असतो. सो ती सगळ्यात जी मजा आहे, प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, आता पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा गोष्टीवर त्यांचं नाराज होणं, हसणं, येऊन सांगणं हे आवडलं, हे आवडलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला ॲक्टर म्हणूनसुद्धा परिपक्व करत असतात, पूर्ण करत असतात. ते पूर्ण होत नाहीच ते हीच त्यातली गंमत आहे. त्यामुळे ते करत राहणं मला फार महत्त्वाचं होतं आणि सुदैवाने मला एक चांगलं स्क्रिप्ट मिळालं की ज्याच्यावर आपल्याला काहीतरी 1-3 वर्षानंतर काम करताना ज्याच्यावर भरोसा ठेवता येईल. सो खूप मस्त वाटतं आहे. हे नाटक अर्थातच मॅन वुमन रिलेशनशिपवर आहे. वेगवेगळ्या पद्धतीने नात्यांकडे बघण्याचा या नाटकामध्ये प्रयत्न आहे. थोडासा किंचित आपण म्हणू त्याला की बोल्ड पण सटल अशा पद्धतीने हा विषय मांडायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि आता तुम्हाला दिसलं असेल की प्रेक्षकांना ते नाटक आवडतं आहे. इराची भूमिका साकारणाऱ्या सुलेखा तळवळकर यांना विचारूया, त्यांना या नाटकाबद्दल काय वाटतं. 100 नाही, 500 नाही, 1000 नाही, 2000% एंटरटेनमेंटची हमी आम्ही देतोय. तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, वाया जाणार नाहीच. पण तुम्ही जेव्हा थिएटरमधून बाहेर पडाल तेव्हा काही दिवस त्याचा हँगओव्हर तुमच्यावरती नक्कीच असेल. आम्ही जेवढं एन्जॉय करतोय हे नाटक करायला त्याहून खूप पटीने तुम्ही एन्जॉय कराल हे बघायला. आणि हसून हसून म्हणजे ठार वेळ व्हाल. आज मला सतत असं वाटतं की तू मुद्दामून मला जिंकायला देतोय. मध्ये होते ऐकू नाही आलं.
या दोघांसोबत रुजुता देशमुख आणि राहुल मेहंदळे यांच्या भूमिकाही तितक्याच तगड्या आहेत. रुजुता देशमुख हिने अंकुरच्या बायकोची तर राहुल याने इराच्या नवऱ्याची भूमिका सादर केली आहे. जाणून घेऊया राहुल मेहंदळे आणि रुजुता देशमुख यांना काय वाटतंय इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा रंगभूमीवर येऊन. भावना खूप साऱ्या आहेत मनामध्ये, कारण 2 वर्षापूर्वी मी एक नाटक केलं होतं आणि लॉकडाऊनमुळे बंद पडलं, ते बंदच पडलं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर जेव्हा रंगभूमी 100% ओपन झालेली आहे, किंवा थिएटर बघून त्या रंगभूमीवरती काम करून खूप मन भरून आलं. एक तर नाटक करायला मिळते, ते थिएटरमध्ये करायला मिळते आणि 100% ऑडियन्सच्या ह्याच्यामध्ये करायला मिळते, ही खूप ग्रेट भावना आहे. शो मस्ट गो ऑन असं आपण नेहमी म्हणत असतो आणि खरंच आता शो तो चालू झाला आहे. मध्यंतरी अशी भीती वाटत होती की शो बंद पडतो आहे की काय, नाटक बंद पडतं आहे की काय, पण ते नव्या उत्साहानं नव्या जोमानं चालू झालं आहे. असा एक आनंद तर आहेच, पण ग्रेट ग्रेट फिलिंग आहे, म्हणजे असं शब्दामध्ये नाही सांगता येणार. हे नाटक जेव्हा आम्ही रिहर्सल्स करत होतो तेव्हा 100%चा डिसिजन झालेला नव्हता, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अशी इच्छा होती की आपला पहिला प्रयोग येईल त्याआधी 100% व्हावं, आणि तसंच झालं. त्यामुळे आमची इच्छा पूर्ण झाली, आमचा पहिला प्रयोगच 100% झाला आहे आणि छान गर्दी होती आहे. आणि कुठल्याही कलाकाराला खरं तर 2 वर्ष जे आम्ही घरी बसलो होतो त्याच्यानंतर नाटक ओपन होणं हा अत्यानंद असतो, तोच अत्यानंद आम्हा चारही कलाकारांना, फक्त कलाकारच नाही सगळ्या टेक्निशियन्सना सुद्धा होतोय. राहुल मेहंदळे आणि रुजुता देशमुख वेळोवेळी नाटकाला एक इंटरेस्टिंग आणि गूढ असा ट्विस्ट देत राहतात, ज्यामुळे नाटकाची लज्जत वाढत जाते आणि प्रेक्षक अधिकाधिक नाटकात खेचले जातात. जाणून घेऊया त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल त्यांच्याकडूनच. खरं सांग, या आमच्या नाटकात उर्मिला नावाचं कॅरेक्टर मी करते. उर्मिला अतिशय संयमी आहे, हुशार आहे, आणि बाकी मी ॲक्च्युली नाटकातलं काही तुम्हाला सांगू शकत नाही कारण तुम्ही येऊन नाटक पाहायला हवं आहे. पण तिची हुशारी, ती ज्या पद्धतीने प्ले करते ते फार गमतीशीर आहे. आणि आनंदिंगळे आहे जे धमाल मस्ती करतातच, सुलेखा आहे, राहुल आहे, त्यामुळे चौघांची कॅरेक्टर्स खूप वेगवेगळी आहेत. आणि मुख्य म्हणजे तुमचं पैसा वसूल होईल, वेळ वसूल होईल असं हे नाटक आहे, फुल एंटरटेनिंग, त्यामुळे नक्की या. मॅन वुमन रिलेशनशिपमधलं खरं खोटं काय, ह्याचं हे नाटक आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये अशा असंख्य लहान लहान गोष्टी असतात ज्या आपण मिस करतो, जे आपण कधीच उत्कटपणे बोलत नाही, त्याविषयीचं पण भाष्य आहे. पण ते अगदी फनी ह्युमर लेवलला त्यांनी मी केलेलं आहे आणि त्यामुळे ते गमतीशीर छान नाटक आहे. आता जाणून घेऊया या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांचा या नाटकाबद्दलचा अनुभव. मला नेहमी असं वाटतं की तुमचा काळ कुठलाही असू दे, मॅन वुमन रिलेशनशिपचे संदर्भ फार इंटरेस्टिंग असतात आणि त्याची कधीच एकास एक उत्तरं मिळत नाही. आणि ती एकास एक उत्तरं तुम्ही शोधायला गेलात तर तुमची फार गडबड होते. दुसरी गोष्ट, समजा तुमचं विवाहबाह्य संबंध आहे तर तुम्ही खरं बोलायला गेलात तरी तुमचा गोंधळ होतो, खोटं बोलायला गेलात तरी तुमचा गोंधळ होतो. म्हणजे तुम्हाला उत्तम पद्धतीने लपवता आलं पाहिजे आणि जे अवघड असतं. आणि अशा बाबतीमध्ये इतर लोकांवरही असंख्य गोष्टी अवलंबून असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नाटक खूप धमाल एन्जॉय करणार लोक, त्याच्याबद्दल वाद नाही. मला जर आनंद होईल जर त्याच्यातले छोटे छोटे संदर्भ लोकांपर्यंत पोचले तर त्याला आणखीन जास्ती गंमत येईल. कारण ते केवळ असं बघून निघून जावं असं विनोदी नाटक नाही आहे. तुम्ही मॅन वुमन रिलेशनशिपबद्दल विचार करावा असं नाटक आहे आणि ती काळाप्रमाणे बदलत जाते. शिवाय या नाटकाच्या बाबतीत मजेशीर भाग असा आहे की एक माणूस अख्खं नाटक बांधतो, आनंद इंगळे, आणि बाकीचे सुलेखा तळवलकर किंवा राहुल मेहंदळे किंवा रुजुता देशमुख येऊन जातात त्याच्याबरोबर आणि ते तिघं एकमेकांच्या समोर कधी येत नाही. त्यामुळे अख्खं नाटक आपण त्याच्या दृष्टिकोनातून बघतो आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून तो स्वतः अडकलेल्या गोष्टी आणि इतर पात्र आहे. म्हणून मला हे नाटक करायला फार मजा आली. खरं तर हे तरुण लोकांचं नाटक आहे किंवा मनाने तरुण लोकांचं नाटक आहे, तर त्यामुळे ते करायला मला फार मजा आली. आणि प्रदीप मुळेनी नेपथ्यामध्ये जी गंमत केली आहे की तो एकाच वेळेला सजेस्टिव्ह आणि न्यूट्रल आहे. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं त्या लेवलवरचं जे टेबल आहे, म्हणजे कधी डायनिंग टेबल होतं, कधी क्लिनिकचं
ती त्याची पोझिशन बदलत नाही, इतर सगळ्या गोष्टींची पोझिशन फर्मेंटेशन कॉम्बिनेशनप्रमाणे बदलते. त्यामुळे हे वैश्विक आहे, जगात कुठेही हे घडू शकतं हे डोक्यात घेतल्यामुळे या प्रकारचं त्याचं नेपथ्य आहे. आणि अजित परबचं संगीत किंवा ह्याच्यातली वेशभूषा, म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी वास्तववाद सोडायचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातच ती गंमत आहे. आणि आनंद इंगळेसारखा अभिनेता मिळाला, बदाम राजा प्रॉडक्शनसारखं प्रॉडक्शन हाऊस मिळालं, नीरज चिरवईकरसारखा लेखक मिळाला, तर त्यामुळे नाटक बघायला मजा येणारच तुम्हाला. खरंच एक उत्कृष्ट नाटक, उत्कृष्ट कॉमेडी, एक 2-2.5 तास पूर्ण निखळ करमणूक आणि तरी थोडासा विचार करायला लावणारं असं नाटक आहे. लेखन, दिग्दर्शन आणि खास करून आनंदचा अभिनय आणि इतर सर्व तिन्ही कलाकारांचा अभिनय, पण आनंदने मला वाटतं एकट्याने हे पूर्ण नाटक इतक्या सुरेख तऱ्हेने उचललं आहे की खरंच त्याची कमाल वाटते. सगळ्यांना थँक्यू, निर्माते निनादला मुख्य थँक्यू की एवढं सुरेख नाटक आम्हाला दिल्याबद्दल, आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी शुभेच्छा. आत्ताच्या एकूण परिस्थितीला एकदम सुटेबल आणि अतिशय विनोदीरित्या मांडलेले नाटकामध्ये एक छान त्याच्यामध्ये सीनमध्ये असं आहे की ट्रॅजेडी आहे का कॉमेडी काय समजावं नक्की, पण अतिशय सुंदर. प्रत्येक नवरा बायकोने एकत्र जाऊन बघण्यासारखं हे नाटक आहे. एक्झॅक्टली, एकदम छान. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. आत्ताच खरं खरं सांग हे नाटक बघण्याचा योग आला. नीरज शिरवईकर यांनी एका नाटकाचा हा अनुवाद केलेला आहे आणि विजय केंकरे यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे. अत्यंत विनोदी असं हे नाटक आहे आणि सर्व कलाकार उत्तम कामगिरी बजावतात. थिएटरमध्ये माझा अनुभव असा होता की मीही हसत होतो आणि अख्खं थिएटर खदाखदा हसत होतं, आणि ह्याचे उत्तरोत्तर खूप जास्त प्रयोग होतील आणि जास्तीत जास्त हे नाटक रंगेल अशी अपेक्षा आहे. अजित परबेचं म्युझिक चांगलं आहे, कॉस्ट्युम चांगले आहेत, सेटचा एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक कलाकार वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतो आहे. त्यामुळे हे नाटक सगळ्यांनी आवर्जून बघावं असं माझं ठाम मत आहे आणि हे मी अगदी खरं खरं सांगतो. नीरज शिरवईकर ह्यांनी खूप सुंदर पद्धतीने नाटक लिहिलं आहे. विजय केंकरे ऑब्व्हियसली खूप छान पद्धतीने नाटक बसवलं आहे आणि नाटक बघताना इतकं हसायला येतं आहे. मी खूप दिवसांनी एक तर नाटक बघायला मिळतं आहे पूर्ण थिएटर ओपन झाल्यानंतर, आणि सगळ्या प्रेक्षकांचा इतका सुंदर प्रतिसाद आहे नाटकासाठी. त्यावेळेला कळतं की मराठी माणसाचं नाटकावर किती प्रेम आहे. मी आत्ता खरं खरं सांग हे नाटक बघितलं आहे आणि माझे 2 तास कसे गेले मला कळलं नाही. प्रचंड आनंदात आणि मजेत 2 तास गेलेत. खूप इंटेलिजंट स्क्रिप्ट आहे हे. नवरा बायकोचं नातं खूप कॉम्प्लिकेटेड असतं, काही शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखं ते नाही आहे हे आपल्याला माहिती आहे, पण नेमकं ते कसं हाताळायचं ह्याच्यावर अचूक बोट ठेवलं गेलं आहे. मी खरं खरंच सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही, कारण हे नाटक आवर्जून सगळ्यांनी बघावं असंच आहे. माझा भाऊ आनंद इंगळे हा त्याच्यामध्ये काम करतो आहे म्हणून सांगत नाही आहे, पण सगळ्याच कलाकारांनी त्याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे आणि विषय खूप म्हटलं तर नेहमीचा आहे आणि म्हटलं तर खूप वेगळ्या तऱ्हेने तो मांडला गेला आहे असं मला वाटतं. आणि 2 तास खूप मजेत तुमचे जातील आणि हे नाटक तुम्ही आवर्जून बघावं. विजय केंकरेचं उत्तम दिग्दर्शन आहे, त्याचं सगळं तांत्रिक बाजू अतिशय उत्तम आहेत, तेव्हा तुम्ही सर्वांनी हे नाटक आवर्जून, मला स्वतःला खूप आवडलं नाटक. तर असं हे गमतीशीर धमाल नाटक तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नक्की बघा आणि नाटक कसं वाटलं हे खरं खरं सांगा. मंडळी, हा होता खरं खरं सांग नाटकाबद्दलचा व्हिडिओ. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत, एका नव्या नाट्यानुभवासोबत. तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रंगभूमी.com ला सोशल मीडियावर लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.